नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रणव जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ॲग्रिकल्चर विथ ॲग्रीनीट या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, ॲग्रिकल्चर विथ ॲग्रीनीट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी शेती रिलेटेड लागणाऱ्या सर्व मशिनरीची टेक्निकल स्पेसिफिकेशन आणि लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, आज ॲग्रिकल्चर विथ ॲग्रीनीट हा शेतकऱ्यांसाठी एक नवीनच मशीन घेऊन आला आहे। ते मशीन म्हणजे चेनसॉ। चेनसॉ म्हणजे आपण लाकडे कापण्यासाठी जी मशीन वापरतो त्या मशीनला चेनसॉ असं म्हणतात। मित्रांनो, आज महाराष्ट्राचा जर विचार केला, प्रामुख्याने कोकणपट्टा असेल किंवा आपला विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये सगळीकडे चेनसॉचा वापर केला जातो। तर चेनसॉमध्ये दोन प्रकारच्या टाईप्स आहेत, एक तर येते टू स्ट्रोकमध्ये चेनसॉ आणि दुसरी येते फोर स्ट्रोकमध्ये चेनसॉ। मित्रांनो, टू स्ट्रोक चेनसॉ म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ज्या स्कूटरमध्ये ज्या इंजिन होते त्या इंजिनला टू स्ट्रोक चेनसॉ असं म्हणायचे। आणि आत्ताचे जर नवीन जर गाड्या बघायला गेला हिरोची असेल तर त्या गाड्यामध्ये जे इंजिन वापरलं जातं ते फोर स्ट्रोक इंजिन असते। दोघांचा जर डिफरन्स जर बघायला गेला तर टू स्ट्रोकमध्ये जे इंजिन आहे ते 52 CC वापरलं आहे आणि फोर स्ट्रोकचे इंजिन आहे ते 35 CC वापरलं आहे। पण टू स्ट्रोकच्या मशीनला आवाज जरा जास्त असतो ॲज कम्पेअर टू फोर स्ट्रोक। पण फोर स्ट्रोकचे इंजिन जे आहे ते स्मूथ इंजिन आहे। पण फील्डमध्ये जेव्हा आपण वर्किंग करतो तर वर्किंग करताना जास्त आपल्याला परफॉर्मन्सची जास्त गरज मिळायला पाहिजे, आपल्याला ताकद जास्त मिळाली पाहिजे। तर त्यासाठी आम्ही शेतकरी लोकांना सजेशन करताना एक टू स्ट्रोकचं इंजिन सजेस्ट करतो, कारण की टू स्ट्रोकच्या इंजिनला ताकद जास्त मिळते आणि मशीन पण लॉंग लास्टिंग आहे, जास्तचा कालावधी पण मशीनचा जास्त नव्हतो। तर शेतकरी मित्रांनो, आता टू स्ट्रोक तुम्ही जर चेनसॉ जर घेणार असाल तर चेनसॉ घेताना आम्ही एक टू स्ट्रोकचं मशीन तुम्हाला सजेस्ट करतो। आज जर आता महाराष्ट्राचा विचार केला गेला तर महाराष्ट्रामध्ये जे लोक चेनसॉ वापरणार आहेत ते ॲज अ बिझनेस करणार आहेत, म्हणजे लाकडं कापण्याचा बिझनेस असेल त्यामध्ये ते स्वतः चेनसॉ वापरतात। आणि तसं जर बघायला गेलं तर खूपच कमी लोक आहेत जे घरगुतीसाठी वापरतात। जर घरगुतीसाठी तुम्ही जर वापरणार असाल तर फोर स्ट्रोक तुम्ही चेनसॉ घेऊ शकता का। आता तर मित्रांनो, आपण आता आपल्या चेनसॉचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आणि टेक्निकल स्पेसिफिकेशन जे आपण दिलेलं आहे ते आपण। तर शेतकरी मित्रांनो, हे आपलं चेनसॉचं मशीन आहे। तर ह्या मशीनची पहिल्यांदा आपण थोडीशी माहिती बघून घेऊया। तर मित्रांनो, ह्या मशीनला पहिल्यांदा जो गार्ड आहे 18 इंचाचा गार्ड वापरलेला आहे। जी चेन जी आहे ती एकदम हेवी क्वालिटीची चेन वापरलेली आहे। दुसरी गोष्ट मित्रांनो, मशीन जर बघायला गेलं तर डिझाईन मशीनचं बघा, धरायला सुरुवातीला धरायली तसं एकदम हेवीमध्ये असं धरायला दिलेलं आहे। पाठीमागे इथं आपला ॲक्सिलेटर दिलेला आहे आणि ॲक्सिलेटरच्या सोबत खालची रेसिंगची सिस्टीम दिलेली आहे। तर आता तुम्ही वापरत असाल तर अशा पद्धतीत हे यूज करू शकता। त्यानंतर मित्रांनो, मशीनमध्ये बघायला गेलं तर इथं असा सपोर्टिंग गार्ड दिलेला आहे। हा गार्ड कशासाठी, जर शेतामध्ये आता तुम्ही जर लाकडे कापताय, लाकडे कापताना चुकून एखादा पट्टा जर उडला तो उडून त्या पोर्शनला उडून आपल्या पाठीमागे जाऊ शकतो आणि आपल्या हाताला वगैरे काही इजा होणार नाही, त्याची दक्षता आपण मशीनमध्ये घेतली आहे। दुसरी गोष्ट, आता मशीनमध्ये सिंगल सिलेंडरमध्ये टू स्ट्रोकचं इंजिन वापरलेलं आहे। इंजिन जे आहे ते 52 CC वापरलेलं आहे आणि मशीन जे आहे ते रिकॉईल स्टार्ट दिलेलं आहे, दोन्हीवरती मशीन स्टार्ट होऊन जाते। परंतु आता मशीनमध्ये जर बघायला गेल्यानंतर आपण नवीन जर चेन जर मशीनमध्ये बघायला गेला तर ह्या गार्डसाठी इथं ऑइल बाथ दिलेलं आहे, म्हणजे आपल्या ह्याच्यासाठी चेनला प्रॉपर ल्युब्रिकेशन होण्यासाठी इथे आपण ऑइलचा बाथ दिलेला आहे। तर त्यामुळे एक चेनला एक कंटिन्यू ऑइल तिथून फ्लो होतं। दुसरी गोष्ट मित्रांनो, मशीनमध्ये बघायला गेल्यानंतर 1 लिटरचा टँक दिलेला आहे। टू स्ट्रोक असल्यामुळे त्यात आपण टूटी ऑइल मिक्स करून आपण 1 लिटरमध्ये मशीन आपण वापरू शकतो। त्याच्यानंतर इथे चॉक दिलेला आहे। सुरुवातीला चालू करताना तुम्हाला चॉक ऑन आणि ऑफ करायला लागतो, ऑन करून मशीन स्टार्ट करायला लागतो। मित्रांनो, आता आपण बघूया आपण मशीन स्टार्ट करू। तर शेतकरी मित्रांनो, आता मशीनचं आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहोत। तर आता हा जो खाली बघायला गेला ना, आता हा जो लाकडाचा मोदळ आहे त्या मोदळावर आता आपण मशीन आपलं स्टार्ट करून त्याच्यावर डेमो घेणार आहे। चला तर आता आपलं मशीन स्टार्ट करूया। बघितलं आता आपण की ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरीचा जो चेनसॉ आहे त्या चेनसॉचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन तुम्ही बघितलेलंच आहे। तर तुम्हाला ॲग्रिकल्चर रिलेटेड नवीन कोणत्या मशिनरीची माहिती हवी असेल किंवा त्या मशीनबद्दल टेक्निकल स्पेसिफिकेशन असेल किंवा लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन असेल त्या रिलेटेड तुम्हाला जर काही जरी माहिती वगैरे हवी असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आम्ही तुमच्यासाठी नक्कीच ते नवीन प्रोडक्ट घेऊन येऊ शकतो आणि त्या मशीनबद्दल तुम्हाला प्रॉपरली माहिती देऊ शकतो। मित्रांनो,
तुम्हाला चेनसॉ जर आवडला असेल आणि तुम्हाला जर हा चेनसॉ घ्यायचा असेल तर खाली जो स्क्रीनवर नंबर येतोय त्या नंबरवर तुम्ही फोन करा. हा फोन डायरेक्ट आमच्या कॉल सेंटरला कनेक्ट केला जातो. मित्रांनो, कॉल सेंटरला कनेक्ट केल्यानंतर तुम्ही तिथून प्रोडक्टची प्रॉपर माहिती घ्या. इवन आपल्याकडे दुसरे पण प्रोडक्ट असतात, पॉवर विडर असतात, पॉवर टिलर असतात, फवारणीचे पंप असतात. जे प्रोडक्ट हवा आहे त्या प्रोडक्टची तुम्ही खाली स्क्रीनवर जो नंबर येतो त्या नंबरवरती फोन करा आणि त्यांच्याकडून कॉल सेंटरवरून माहिती घ्या. माहिती घेतल्यानंतर तुम्ही आमचं प्रोडक्ट ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठेही ऑर्डर करू शकता. महाराष्ट्रामध्ये आमच्या बऱ्याच ट्रान्सफॉर्मरसोबत टायअप असल्यामुळे तुम्हाला एकदम होम डिलिव्हरी जरी हवी असेल तरी आपण होम डिलिव्हरीसुद्धा प्रोव्हाइड करतो. तर मित्रांनो, हे प्रोडक्टची प्राईस जर बघायला गेला तर हे प्रोडक्टची प्राईस आपण शेतकऱ्यासाठी एकदम नॉमिनल ठेवलेली आहे. 8500 आपण ही फक्त ह्या प्रोडक्टची प्राईस ठेवलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये कोणताही शेतकऱ्याला जर हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर तो 8500 घेऊ शकतो.